कुठला मंत्रिपदाचं लालसा न बाळगता सतत रात्रंदिवस या जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, युवकासाठी काम केलं. सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून, साखर कारखान्याच्या माध्यमातून, जिल्हा बँकेच्या माध्यमातून, बाजार समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या जिल्ह्यातील, या तालुक्यातील शेतकरी, महिला, युवक, शेतमजूर महाराष्ट्रामध्ये कसे या जिल्ह्यातील एक वेगळं चित्र उभं करता येईल यासाठी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी रात्रंदिवस काम केलं आणि त्याचीच पावती म्हणून आज आपण या ठिकाणी खंबीरपणानं साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित आहात. त्याच पद्धतीनं पुढच्या 30-35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये येणाऱ्या राज्याचे मंत्री महोदय आदरणीय अमित देशमुख साहेब आहेत, युवकांचे हृदय सम्राट आणि युवा नेते जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष धीरज देशमुख साहेब आहेत. ज्या पद्धतीनं आपण सर्वांनी मोठ्या साहेबांना भक्कम अशी साथ दिली आणि म्हणून साहेबांनी राज्याचं आणि देशाचं नेतृत्व केलं आणि या जिल्ह्यामध्ये इथं राहून आपल्या सर्वांचं सुख समाधान कसं करता येईल हे काम आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी केलं. त्याच पद्धतीनं पुढच्या काळामध्ये अमित भैया आणि धीरज देशमुख साहेब हे आपल्या बरोबर आहेत. आपल्याला महाराष्ट्रात काय चाललंय, देशात काय चाललंय हे बघण्याची आवश्यकता नाही. आपले नेते राज्याचं नेतृत्व करण्याइतके, देशाचं नेतृत्व करण्याइतके दूरगामी, दूरदृष्टी असणारे हे संपूर्ण नेते मंडळी आपल्या पाठीमागे उभा आहे आणि म्हणून आजच्या या